आमचं जगणं जर का सरकारला मान्य नसेल तर मग मात्र आता 24 नोव्हेंबरला आम्ही आता मुंबईच्या दिशेने येणार आहोत आणि मंत्रालयाच्या बाजूला जो अरबी समुद्र आहे या अरबी समुद्रामध्ये आम्ही हजारो शेतकरी त्या ठिकाणी जलसमाधी घेणार आहोत. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. सोयाबीन कापूस उत्पादकांचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही हा खरा आमचा सरकारला प्रश्न आहे. सोयाबीनला आणि कापसाला जो खासगी बाजारात दर मिळतोय त्यापेक्षा उत्पादन खर्च आम्ही जास्त लावलाय अशी यावर्षी जी परिस्थिती आहे. सरकार मात्र जाणीवपूर्वक आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे अशी आमची भावना तयार झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 50% सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, 18% कापूस उत्पादक शेतकरी आहे, 68% शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ खेळण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करत आहे. आमची मागणी काय आहे, आम्ही काय भीक मागतोय का? आम्ही एवढंच म्हणतोय की आम्हाला सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 8,500 रुपये भाव मिळावा, कापसाला प्रति क्विंटल 12,500 रुपये खासगी बाजारामध्ये भाव स्थिर करा अशी आमची मागणी आहे. पीक विमा कंपन्यांनी ताबडतोब आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून त्या ठिकाणी हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे. रब्बी हंगामामध्ये आमचे ट्रान्सफॉर्मर जळतात, महिना महिना मिळत नाही, ते ट्रान्सफॉर्मर जळाले ताबडतोब द्या आणि आम्हाला रात्रीची वीज नको, दिवसाची वीज द्या ही आमची मागणी आहे. आणि जंगली जनावरांचा जो आम्हाला त्रास होतोय त्याच्यासाठी शेतीला कंपाऊंड करून द्या यासह अन्य मागण्या घेऊन आम्ही अनेक दिवसापासून सरकारकडे आंदोलन करून मागणी करतोय. 6 नोव्हेंबरला बुलढाण्यामध्ये आम्ही अतिविराट हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा काढला, आमच्या संतप्त भावना त्या ठिकाणी मांडल्या. 8 दिवसाचा आम्ही सरकारला अल्टिमेटम दिला पण 8 दिवसामध्ये सरकारनं काही केलं नाही. पुन्हा एकदा सरकारला आम्ही 8 दिवसाचा अवधी वाढून देतो आहे कारण सध्या आमच्या शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाची पेरणी सुरू आहे आणि सोयाबीन कापूस पट्ट्यामध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आलेली आहे. आमच्या आंदोलनाचा व्यत्यय ते यात्रेत येऊ नये अशी आमची भावना आहे. म्हणून पुन्हा एकदा आठवडाभर सरकारला आम्ही मुदत देतो आहे, 22 नोव्हेंबर पर्यंत सोयाबीन कापूस उत्पादकांच्या संदर्भाने जर का सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, आमचं जगणं जर का सरकारला मान्य नसेल तर मग मात्र आता 24 नोव्हेंबरला आम्ही आता मुंबईच्या दिशेने येणार आहोत आणि मंत्रालयाच्या बाजूला जो अरबी समुद्र आहे या अरबी समुद्रामध्ये आम्ही हजारो शेतकरी त्या ठिकाणी जलसमाधी घेणार आहोत. आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल.